धनात्मक दिसत नाही, धनात्मक जर का करू लावले का तू नमस्कार मित्रांनो, मी विनोद चिखले, विनोद लग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आता आपण आलो आहे नदीवर, अगदी काळोखात आहे त्यामुळे तुम्हाला नीट माझा चेहरासुद्धा दिसत नसेल। तर आपण आता बघूया नदीमध्ये, पावसाळ्याला सुरुवात झाले आणि आपण आलो आहे नदीतले काळे खेकडे पकडायला। तर मित्रांनो चला आपण आज काळ्या खेकड्यांचा आनंद घेणार आहोत। कोकणामध्ये नदीमध्ये काळे जे खेकडे भेटतात आणि अतिशय स्वादिष्ट चविष्ट असतात। तर आपण आता खेकडे पकडायला आलो आहे नदीमध्ये आणि आता आपण खेकडे पकडायला सुरुवात करणार आहोत। बघूया आपण कशा प्रकारे आम्ही बॅटरीवर अगदी खेकडे पकडतोय। हा बघा, भेटलाय पहिलाच खेकडा। एक मिनिट हा, नाकू बस। मित्रांनो, मी आणि काका, माझे काका, आम्ही दोघेच अगदी रात्रीचे नदीमध्ये आलो आहेत बॅटरीवरती खेकडे पकडण्यासाठी। आणि आपण बघतोय पाऊस हा होता। आपण बघतोय अगदी आम्ही बॅटरी घेऊन कशा प्रकारे खेकड्यांचा शोध घेतोय। अगदी पाण्यामध्ये दगडी खाली कुठे जर लपलेले असतील तर आम्ही शोधतो आहे। आपण बघतोय अगदी काकांनी चप्पलसुद्धा कसे कमरेला बांधलेले आहेत, कारण चप्पल घालून दगडीतून पाय सरतो आणि आपल्याला पडायला होतं नदीमध्ये। आणि हा पहा, सापडला एक किरवा। मित्रांनो, किरवा म्हणजेच खेकडा। मित्रांनो, हा आहे आमचा नदीतला प्रवास। तर पाहिजे तसा अजून पाऊस पडायला सुरुवात झालेली नाही, नदीला पाणीसुद्धा अजून आलेलं नाही। पाऊस पडला की हे सर्व पात्र वगैरे तो निघून गेलं की खेकडे दिसतात व्यवस्थित। मित्रांनो, आपण बघतोय पाणी कसं वाहत आहे। आणि मित्रांनो, या जर नदीत या दगडावरून जर आपला जर पाय सरला तर आपण पण पाण्यात, आपला मोबाईल पण पाण्यात आणि आपले व्हिडिओ पण पाण्यात नक्कीच जाणार। त्यासाठी जरा जपून नदीतून पाऊल टाकावं लागतं आपल्याला। हे बघा कसे दगड नदीमध्ये आहेत आपल्या। चला तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला, घरची वाट धरलेली आहे। मग त्यालाच काय लाकवा मारला होता ना। पाऊस आला असता ना, अरे
आणखी भेटले असते. पाऊस पडत असताना बाहेर पडले असते. आपल्याला पावसानं हुल दिला आणि आलो नदीत ना पाऊसच गुल. आपल्या कालवणींची सोय झाली. मित्रांनो बघतोय आता आपण पिशवीतून खेकडी पाण्यामध्ये उतरलेले आहेत टपामध्ये. नदीतली काळी खेकडी मी बऱ्यापैकी खेकडी आपल्याला भेटलेत. अगदी कालवण्याची सोय होऊन गेलंय. तरीसुद्धा मित्रांनो पाऊस नव्हता म्हणून खेकडी बिलातून बाहेर नव्हती पडली जास्त, नाहीतर आणखी पिशवी भरूनच आपल्याला भेटली असती. आणि मित्रांनो अगदी पाहिजे तसं मोठा खेकडा आपल्याला आजच्या या पहिल्या खेपेमध्ये नाही पाहायला भेटत. पाऊस नव्हता म्हणून पाऊस असता तर भेटली असती चांगली. हे बघा मित्रांनो आजची आपली कमाई. आता आपण गेलो होतो रात्रीचे खेकड्यांना, तर हे नदीतली काली खेकडे बघतोय आपण. हा बघा हा मोठा आहे, हा मोठा खेकडा आहे. हा बघा डांगी आहे, असे आंगडे पसरूनच आहे. त्याच्या आंगड्यात जर हात भेटला बोट तर सोडणार नाही आपल्याला. तर मित्रांनो आता घरी येऊन पोचलो आहे आणि आता आंघोळसुद्धा करायची आहे, फ्रेश व्हायचं आहे. नदीतून भिजून आलो आहे, पाऊससुद्धा होता. तर मित्रांनो आजचा या व्हिडिओमध्ये आपण नदीतील काळे खेकडे कसे पकडतात ते आपण पाहिलं. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहूया आणि कोकणच्या या निसर्गाचा आढावा घेत राहू. तोपर्यंत बाय बाय.